आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची विदर्भातून सुरुवात झाली। संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या मतदारसंघातून ठाकरेंनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आणि यावेळी ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। विदर्भ दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा दिग्रस इथे पार पडली। या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला। समान नागरी कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला खोचक टोला हाणलाय। एक देश एक कायदा समजू शकतो, मात्र एक देश एक पक्ष कधीही मान्य करणार नाही असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर हल्ला बोल केलाय। एक देश आणि एक कायदा बरोबर आहे, पण एक देश आणि एक पक्ष आम्ही कदापि मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही। यावेळी संजय राठोड आणि भावना गवळींवरून भाजपला सवालही केले। 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री कोणी केला? पण तो तेव्हा हप्ते घेत होता मला माहिती नव्हतं, काय तर तुम्ही म्हणाल बघा या हप्ते घेणाऱ्याला यांनी मंत्री केला, आपला काय भाजप झालेला नाही अजून। उद्धव ठाकरे यांनी या सभेत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला, तसंच शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे सरकार दुर्लक्ष का करताय असा सवालही केलाय। उद्धव ठाकरे हे 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावरती आहेत। यवतमाळमधील पोहरा देवीच्या दर्शनानं उद्धव ठाकरे यांनी आपल्या या दौऱ्याची सुरुवात केली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या फुटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावत वेगळा गट तयार केला। या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच अशीच बंडखोरी राष्ट्रवादीत पाहायला मिळाली। अजित पवार यांनी 30 पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रवादीतल्या याच बंडावरून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधलाय। हे राजकारणात काही नवीन नाही, फोडाफोडी, पण पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय। उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावरती टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनाही ठाकरेंनी सुनावलंय। भाजपनी दुसऱ्या कोणावरही दोषारोप करून करण्याचं सोडून द्यावं, पहिले त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही सगळे घुसून घेत आहेत बाजार गुंडे त्यांचं त्यांनी सांभाळ करावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। या दौऱ्याच्या सुरुवातीलाच ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीवरून भाजपला लक्ष्य केलंय। 2019 साली मातोश्रीवरती बंद दारा आड झालेल्या त्या चर्चेवरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आणि या चर्चेतला शब्द पाळला नसल्यानं उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं। आता पुन्हा एकदा 2019 सालच्या बंद दारा आडच्या चर्चेवर ठाकरेंनी आपलं मत मांडलेलं आहे। अजित पवार आणि अन्य 8 जणांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला। या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली। आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून अजित पवारांच्या गटाला सत्तेत सामावून घेतल्याची चर्चा आहे आणि यावरूनच उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं। 2019 साली अमित शहांनी दिलेला शब्द पाळला असता तर आता फोडाफोडीचे धंदे करावे लागले नसते असा घणाघाट ठाकरेंनी केलाय। जे ठरलं होतं त्याच्यामध्ये 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री हे ठरलं असतं, त्याच्याप्रमाणे केलं असतं। जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना सतरंजा उचलाव्या लागतात इतर पक्षातल्यांच्या, त्या लागल्या नसत्या। 2019 मध्ये 2.5 वर्ष शिवसेनेच्या मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असंच ठरलेलं होतं हे पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो असंही ठाकरेंनी नमूद केलंय। तसंच भाजपच्या राजकारणामुळे त्यांच्याच पक्षातील जुन्या नेते कार्यकर्त्यांना सतरंजा उचलाव्या लागत असल्याची टीकाही ठाकरेंनी केली आहे। शनिवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना नोटीस बजावली। या सर्व आमदारांना 7 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्रासह उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत आणि त्यातच आता 16 आमदार अपात्रतेसंदर्भात ठाकरेंच्या याचिकेवर लवकरच सुनावणी देखील होणार आहे। ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश देण्यात यावेत अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती। ठाकरे गटाच्या याच याचिकेवरती आता 14 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशीवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाच्या चौकटीतच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल असं ठाकरेंनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दामध्ये त्यांचा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालाच्या चौकटीमध्येच अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल। 4-5 लाख लोकांच्यातनं निवडून आलेल्या विधानसभा सदस्याचं जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचा आपण निर्णय घेत असतो तेव्हा त्याला पुरेशी संधी दिली पाहिजे। आता आमदार अपात्रते संदर्भातील ठाकरे गटाच्या नव्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणार याकडे लक्ष लागलंय।
उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथून या दौऱ्याचा शुभारंभ झाला. शिवसेना पक्षामध्ये पडलेली उभी फूट आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहरादेवीत दाखल झाले होते. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यामधील हे स्थान बंजारा समाजासाठी सर्वोच्च आस्थेचं धर्मस्थळ आहे. उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाची कुलदेवता जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. पोहरादेवी गडावरती उद्धव ठाकरेंनी देवीची आरती केली आहे. त्यानंतर बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत श्री सेवालाल महाराज आणि राष्ट्रीय संत रामराव महाराज यांच्या समाधीचंही ठाकरेंनी दर्शन घेतलं. सेवालाल महाराज मंदिरामध्ये कबीरदास महाराज यांनी पारंपरिक पद्धतीनं बंजारा कवलपट्टा फेटा चांदीचा कडा टाकून उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी ढोल वादन केल्याचंही पाहायला मिळालं. राज्यामध्ये बंजारा समाजाची असलेली मतदारसंख्या आणि बंजारा समाजातील पोहरादेवीचं असलेलं अनन्यसाधारण स्थान या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय. निवडणुकीच्या दृष्टीनं बंजारा समाजाची वोट बँक मोलाची ठरू शकते. अलीकडे शिंदे फडणवीस सरकारनं बंजारा समाजासाठी निधी जाहीर केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार यांनी एल्गार पुकारला. बंडखोरीनंतर थेट जनतेसमोर जाऊन लढण्याचा निर्धार देखील पवारांनी केलाय. शरद पवार यांचं पहिलं लक्ष होतं ते म्हणजे मंत्री छगन भुजबळ. शरद पवार यांनी शनिवारी छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये जाहीर सभा घेतली. यात सुरुवातीलाच शरद पवार यांनी येवलेकरांची माफी मागत माझा अंदाज चुकल्याचं म्हटलंय. यावर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. पवारांनी आपल्याला येवल्याला पाठवलेलं नसून आपण स्वतःहून हा मतदारसंघ मागितला, जनतेच्या प्रेमामुळे निवडून आल्याचं म्हणत भुजबळांनी पवारांना प्रत्युत्तर दिलंय. आणखी किती ठिकाणी माफी मागणार असा सवालही भुजबळांनी उपस्थित केलाय. माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथं माझा अंदाज चुकला. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. माफी कशाला मागता आणि किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार? 50 ठिकाणी. नाशिकची जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आगामी काळामध्ये पवार विरुद्ध राष्ट्रवादीतील बंडखोरांमधील सामना रंगण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामधील नेत्यांमध्ये आता थेट संघर्षाला सुरुवात झालेली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरती टाकलेली पोस्ट ही दिलीप वळसे पाटील यांच्या मात्र चांगलीच जिवारी लागली. पोस्टवरून दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवारांना थेटपणे आव्हान दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत बंडखोरांना प्रश्न विचारले होते. असाच प्रश्न रोहित पवार यांनी बंडखोर दिलीप वळसे पाटील यांना विचारला होता. दिलीप वळसे पाटलांनी भूषवलेल्या मंत्रीपदांची यादीच सोशल मीडियामध्ये पोस्ट करत अजून काय पाहिजे असा सवाल रोहित पवारांनी विचारला होता. हीच पोस्ट दिलीप वळसे पाटलांच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. ईडी सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या नोटीशीमुळे पवारांची साथ सोडली नसल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलंय. रोहित पवारांमुळेच साहेबांची साथ सोडली असं वळसे पाटलांनी म्हटलंय. वय लहान आहे, म्हणजे मला सार्वजनिक जीवनात येऊन 40 वर्ष झाली. त्यांचं आजचं वय 37 वर्षाचं आहे. शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी आपण कुणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही असं वळसे पाटलांनी सांगितलंय. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार असून त्याद्वारेच आपण आपलं काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार भाजप सोबत सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर ते महाविकास आघाडीच्या निशाण्यावरती आलेत आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेना भाजपसह आता राऊत आणि राष्ट्रवादीच्या बंडखोरांवरही टीका सुरू केलेली आहे. त्यामुळे राऊत आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. अजित पवार 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. मात्र अजित पवारांचा शपथविधी होण्याच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत त्यांना तुरुंगामध्ये डांबण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. पण त्यानंतर काही दिवसातच अजित पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर आता संजय राऊत आणि पंतप्रधानांच्या त्याच विधानाचा आधार घेत भाजप आणि अजित पवारांवरती दुहेरी हल्ला चढवलाय. देश बुडव्यांच्या हाती महाराष्ट्र आहे. प्रधानमंत्र्यांच्या भाषेत मी सांगतोय, हे देश बुडवे असतील तर त्यांच्या हातात तुम्ही महाराष्ट्राचे सूत्र दिलेले आहे. कॉल कालपर्यंत कुठे होता? नाही, कुठे होता? राष्ट्रवादी होता, विरोधी पक्ष नेता त्यांचा होता. मग तेव्हा त्यांनी बुडवलं काय तिथे? संजय राऊतांनी अजित पवारांवरून थेट भाजपला लक्ष्य केलंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राऊत विरुद्ध सत्ताधारी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील राजकारणाची पातळी घसरली आहे. एकमेकांवर टीका करताना खालच्या भाषेमध्ये टीका केली जाते. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची देखील आता जीभ घसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली असून अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झालाय. मात्र राष्ट्रवादीतील या बंडानंतरही शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जनतेमध्ये जाऊन शरद पवार पक्षाला पुन्हा नवी उभारी देण्याचं काम करत आहेत. मात्र यावरूनच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. आक्षेपार्ह भाषा वापरत खोत यांनी पवारांवर टीका केली आहे. आम्हा कार्यकर्त्यांचं काम राहील की गावगाड्यामध्ये हा सैतान येता परत कामा नाही, त्यांना नवं सरदार उभा करता कामा नाही. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे नेत्यांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडल्याचं समोर आलंय. खोत यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसंच अजित पवार गट यावर काय भूमिका मांडणार याकडे देखील लक्ष लागलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक भाषण शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधकांची शाब्दिक आयुधांनी अक्षरशः चिरफाड करतात. मात्र देवेंद्र फडणवीस मिश्किल शैलीतही चांगलेच धमाल उडवून देतात. 2019 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईन ही घोषणा चांगलीच गाजली होती. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असंच बोललं जात होतं. मात्र निकालानंतर राज्यामध्ये वेगळ्याच राजकीय घडामोडी घडल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईन काही प्रत्यक्षात येऊ शकलं नव्हतं. आणि त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खास शैलीत मिश्किल टिप्पणी करून हास्याची कारंजी उडवली. यावर विरोधकांनीही तिरकस भाष्य केलेलं आहे. मी जे पुन्हा येईन म्हटलं होतं ते मी पण आलो आणि इतरांनाही सोबत घेऊन आलो आणि परवा अजून एकाला सोबत घेऊन आलो. मी पुन्हा येईल म्हटले ते पण उपमुख्यमंत्री झाले, आता तर दोन उपमुख्यमंत्री झाले. जाहीर भाषणात काही वाक्य कानावरती पडल्यावरती ती कुणाची असतील याचा अंदाज येतो. जमलेल्या माझ्या तमाम हे शब्द कानावरती पडताच ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे डोळ्यासमोर येतात आणि आता मी पुन्हा येईन हे ऐकल्यावरती देवेंद्र फडणवीस आठवतात हेही तितकंच खरं. पुण्यातील तळेगावच्या जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांना आता मोठं यश मिळालंय. पोलिसांनी या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक केलेली आहे. माजी नगरसेवक भानू खळदेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा स्क्वॉड पथकानं नाशिकमधून ताब्यात घेतलं. किशोर आवारे प्रकरणामधील मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक भानू खळदे गेल्या 1.5 महिन्यांपासून फरार होता. अखेर गुंडा स्क्वॉडच्या पथकानं खळदेला जेरबंद केलंय. प्राथमिक तपासामध्ये भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याचा खुनात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केलेली होती. यावेळी सदर गुन्ह्याच्या कटकारस्थानामध्ये भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या आवारामध्ये किशोर आवारे यांच्यावरती पिस्तूलनं गोळ्या झाडून तसंच कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आलेली होती. आता भानू खळदेच्या अटकेनंतर खऱ्या अर्थानं या खुनाचं गूढ उकळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडण्याच्या सातत्यानं घटना उघडकीला येत आहेत आणि त्यामुळे बँकेच्या एटीएम सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आणि अशातच नाशिकमध्ये अशीच आणखी एक धक्कादायक घटना घडलेली आहे. नाशिक शहराजवळील सामनगाव रोड परिसरामध्ये चोरट्यांनी थेटपणे एटीएम न फोडता उचलून नेलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच परिसरात आरपीएफ सेंटर असून या सेंटरजवळ एसबीआय बँकेचं एटीएम आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं परिसरामध्ये शुकशुकाट होता. याचाच फायदा उचलत पहाटे 4:00 सुमाराला चोरट्यांनी थेटपणे एटीएमच उचलून नेलंय. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यात एक पिकअप आणि स्विफ्ट डिझायर गाडी परिसरातून जाताना दिसतीय. पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबवली याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. मात्र भल्या पहाटे झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. गरिबांचा लोकदेव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा विक्रमी गर्दी झालेली होती. यंदाच्या आषाढी यात्रेला 12 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते. यात्रेसाठी राज्यभरामधून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणावरती भरभरून दान दिलंय. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांनी भरभरून दान केलंय. भाविकांनी दिलेल्या दानामुळे देवाची तिजोरी तुडुंब भरली. आषाढी यात्रा काळामध्ये तब्बल 6.27 कोटी रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57,63,725 रुपयांचं जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झालंय. यावर्षी मंदिर समितीनं प्रसादाचे बुंदी लाडू समितीकडून बनवले होते. या लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला जवळपास 75 लाखांचं उत्पन्न मिळालंय. मंदिराच्या भक्त निवासामधून 44 लाखांचं उत्पन्न मिळालंय. विठुरायाच्या पायावरती 45,23,000 तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12,69,000 उत्पन्न जमा झालंय. देवाच्या हुंडीपेटीत तब्बल 1,38,00,000 भरभरून दान भाविकांनी टाकलं तर देणगी पावतीद्वारे 2,13,00,000 दान मंदिराच्या खजिन्यात जमा झालंय. देवाला अर्पण झालेल्या सोने चांदीतून 30 लाख रुपये जमा झाले. आणि आता तुळजाभवानी मातेच्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे तुळजाभवानीच्या भाविकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तुळजाभवानी अभिषेक पूजेच्या शुल्क वाढीला स्थगिती देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानं अभिषेक पूजेचं शुल्क 50 रुपयांवरून 500 रुपये करण्याचा निर्णय घेतला होता, तसंच व्हीआयपी दर्शनासाठी शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला होता. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं वृत्त प्रसारित केलं होतं आणि त्यानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानं अभिषेक पूजेच्या शुल्कात केलेल्या 10 पट दर वाढीला स्थगिती दिली आहे. तसंच विश्वस्त कोट्यामधील व्हीआयपी दर्शनासाठी प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिर संस्थानचे लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. काही वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे सावित्री नदीवरील पूल भुईसपाट झाला आणि या पुलासोबत अनेकांना जलसमाधी देखील मिळाली होती. यंदाच्या पावसाआधी कोकणातील अशाच काही ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न गंभीर बनलाय. मुंबई गोवा महामार्गाचं काम सध्या संथगतीनं सुरू आहे, परंतु या मार्गावर काही ब्रिटिशकालीन पूल अजूनही वापरले जात आहेत. या पुलांचं ऑडिट केल्यानंतर हे पूल वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आलाय. मात्र तरीही काही पूल वाहतुकीसाठी अजूनही वापरले जात आहेत. या जुन्या पुलांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की कोणतीही दुर्घटना होऊ शकते. संगमेश्वर कोळंबे इथला पूलही धोकादायक बनलाय. या पुलाचा सुरक्षा कठडा पूर्णपणे कोसळलाय. पुलाच्या दोन्ही बाजूने वळण असल्यानं हा तुटलेला कठडा दिसून येत नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.